फलंदाज गोलंदाज सगळे आयोजक प्रायोजक हितचिंतक यांच्यासाठी देखील आता जी अंतिम सामना आहे, अंतिम या स्पर्धा आहे, 23वी स्पर्धा आहे अग्रिकोई मास्टरची. कारण आज 36वा वाढदिवस होतोय. या 1 मे 1989 याच मैदानावर राईच्या बालकी सदन महाराज क्रीडा संकुल श्री क्षेत्र राई या मैदानावरती ह्याचा पहिला नारळ फुटलेला होता, पहिला चेंडू टाकला गेला होता. सकाळी 11 वाजता स्पर्धेला सुरुवात झालेली होती. त्याचबरोबर माजी नगरसेवक सन्माननीय संदीप पाटील साहेब यांचं इथे आगमन होत आहे. त्यांना विनंती आहे सगळे आपल्या राईचे पदाधिकारी खेळाडू हितचिंतक प्रायोजक सगळे पुढे जाऊन त्यांच्या स्वागतासाठी सज्ज होत आहेत. आपण सामना चालू ठेवायचा आहे. पंच इशारा देत आहेत. तुषार माजी नगरसेवक सन्माननीय संदीप मोहन पाटील यांचं इथे आगमन होत आहे. मनपूर्वक त्यांचं स्वागत केलं जात आहे या अग्रिकोई मास्टर चषक स्पर्धेमध्ये. आणि त्याचबरोबर उद्योजक देखील आहेत ते. पहिल्या चेंडूवरती फलंदाज इथे बाद होतोय झेलच्या रूपानं. नितीन खेळायचा प्रयत्न केला, चेंडू बॅटच्या वरच्या पट्ट्यात लागतोय, हवेमध्ये जातोय आणि हवेत गेलेला असताना यष्टरक्षकानं कोणती चूक केलेली नाही आहे आणि इथे बाद होतोय तो म्हणजेच नितीन पाटील. दरम्यान यावेळेला चेंडू ड्राईव्ह करतायत जितेंद्र कवर्सला येतोय चेंडू. जोपर्यंत रवींद्र पाटील चेंडू अडवून थ्रो देतील तत्पूर्वी 2 धावा पूर्ण करतायत. दॅट्स अ गुड रनिंग बाय गुणेश म्हात्रे अँड जितेंद्र पाटील. 2 धावांनी मगाशी देखील शून्यावर फलंदाज बाद झाल्यानंतर जितेंद्रनं 2 धावांनी सुरुवात केली होती. तोच जितेंद्र आता पुन्हा एकदा सुरुवात करून देतोय आपल्या संघासाठी. चेंडू उजव्याच्या थोडंसं बाहेर कट केलेला आहे. चेंडू त्या पॉईंटला सॉरी सिलिप पॉईंटला म्हणावं लागेल किंवा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि ज्या ठिकाणामध्ये अडवला जातोय. एका धावेनं संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 3 आणि या 3ही धावा एकट्या जितूच्या बॅटमधून आलेल्या आहेत. नंबर 3 खेळाडू आहेत जितू. पहिल्या चेंडूवरती धक्का बसला होता राई जेम्स बॉन्ड संघाला तो म्हणजे नितीन पाटीलच्या रूपानं. गुणेश म्हात्रे ही इज द राईट हँड बॅट्समन. ज्ञानेश्वर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कवर्सला, चेंडू जातो बॅकवर्ड पॉईंटला. 1 धाव आहे. दुसऱ्या धावेंसाठी देखील निघालेले आहेत गुणेश म्हात्रे आणि इथे पंच अजित म्हात्रे यांचा हात वर सॉरी पंच अरुण आंबोकर यांचा हात वर जातोय. फलंदाज बाद होत आहेत धावचितच्या रूपामध्ये गुणेश म्हात्रे. नवीन फलंदाज मैदानामध्ये निघत आहेत. ही इज द वॉकिंग अप, इज ऑन द फील्ड. व्यासपीठावर उपस्थित सगळ्या मान्यवर व्यक्तींचं आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय, आभार व्यक्त करतोय की ज्यांच्यामध्ये आपण बघितलं तर आजी नगरसेवक आहेत, उद्योजक आहेत, माजी खेळाडू आहेत, हे सगळे एकत्र आलेले आहेत आणि या सगळ्या तमाम राई ग्रामस्थ खेळाडू हितचिंतक सगळ्यांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत की ही मालिका यशस्वी करण्यासाठी त्याने अमूल्य सहकार्य या स्पर्धेला दिलेलं आहे आणि त्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत म्हणूनच ही स्पर्धा यशस्वी होते आत्तापर्यंत. या मालिकेचे संस्थापक विनोदजी म्हात्रे हे देखील उपस्थित आहेत जे 36वा वाढदिवस साजरा करतायत या मालिकेचा. 89ला स्पर्धा चालू झालेली होती, त्यानंतर आज तर अविरतपणे चालू आहे. एकही वर्ष असं नाही आहे की ज्यामध्ये स्पर्धा थांबलेली आहे आणि मला नाही वाटत कधी थांबेल स्पर्धा ही आणि परमेश्वराच्या चरणी कधी थांबूच नाही अशी विनंती आहे. अविरतपणे चालू राहावे की ज्यामुळे आज तरुणपणामध्ये खेळतोय तो पुढे मास्टर्समध्ये खेळ.
हा निसर्ग नियम आहे. बालपण, तरुणपण आणि म्हातारपण हे सगळ्यांना ठरलेलं आहे. यावेळेला दॅट्स अ मॅग्निफिसेंट स्क्वेअर कट. बिलकुल अप्रतिम चेंडू येतोय, तो डीप पॉइंटला एकच धाव आहे. प्रफुल्लने सुरुवात केलेली आहे. आता प्रफुल्ल आणि जितेंद्र हे दोन खेळाडू सलामीचे दोन्ही खेळाडू बाद झालेले आहेत. बोथ द ओपनिंग बॅट्समन नाव इज अ बॅक इन टू पवेलियन. स्कोर इज अ 5 लॉस ऑफ 2. 5 रन 2 विकेट के नुकसान पर ज्ञानेश्वर. जितेंद्र यावेळेला निगाहे काही निशाणा काही गे चेंडू टप पडल्यानंतर त्यांच्या अपेक्षेपेक्षा थोडंसं जास्त उसळतोय, ज्यामुळे बॅटच्या पट्ट्यात येत नाही आहे आणि चेंडू जातोय तो म्हणजेच यष्टरक्षकामार्फत निर्धाव अवस्थेमध्ये. संघाची धावसंख्या थांबलेली आहे ती 5 या धावसंख्येवर. षटक संपलंय मैदानामध्ये. पहिलं पुढे ते स्वीप गाडी आहे ती जरा पुढे घ्यायची आहे. स्वीप गाडी ज्या व्यक्तीने उभी केलेली आहे, कारण सामना चालू आहे, तिथे चेंडू येऊन गाडीचं नुकसान होऊ शकतंय. टू 1602K असं तुम्ही टाईप करा आणि नंतर तुम्हाला नक्कीच चांगलं दिसेल. पण मी म्हणतो महेंद्र, एक गोष्ट अशी आहे की मी मगाशी देखील घरामध्ये बघितलं, लग्न लावताना देखील बघत होतो, पण क्लिअर दिसतंय ते. तुम्ही 2K लावा अगर नका लावू, पण त्याने देखील क्लिअर येते. 360 करतायत. हा, नंबर 2 गोलंदाज येत आहेत शिवा. चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच बघतायत अरुण आंबोकर. वाईडचा इशारा आहे. प्रफुल्लनं चेंडू सोडून दिलेला आहे आणि एका धावीने धावसंख्या झालेली आहे 6. 6 लॉस ऑफ 2 इन द सेकंड ओव्हर. शिवा चेंडू पुन्हा एकदा आउट. यावेळेला ऑफ स्टंप वरती लाईनमध्ये टप्पल्यानंतर बिलकुल सरळ राहतोय. कुठल्याही प्रकारे जर बघितलं चेंडू सरळ जातोय आणि ज्यामुळे निर्धाव संपलेल्या धावसंख्येमध्ये भर नाही आहे. शिवा यावेळेला चेंडू बघितला. प्रफुल पाटील ऑन साईडला पुल केलेला मिड विकेटला. एक धाव आहे. एका धावीनं दोन्ही फलंदाज समाधानी आहेत. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल या एका धावीनं संघाची धावसंख्या झालेली आहे 7 लॉस ऑफ 2 इन द 1.2 ओव्हर्स. एक षटक दोन चेंडू म्हणजे 8 चेंडूंमध्ये 7 धावा झालेल्या आहेत आणि प्लस सलामीचे दोन्ही फलंदाज बाद. संजय गोलंदाज राईट आर्म ओव्हर टू जितू. यावेळेला ऑन साईडला हलकेच आहे फटका. प्रोफेशनल फटका आहे. दूर आहे त्याच्या समोर आणि जवळ आहे त्याच्या डोक्यावरनं मागे. आणि या एका धावीनं संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 8 लॉस अप टू. Eight loss up to in the second over. Oh, yavela block hole madhe attack karnyacha prayatna last moment la. Bilkul chindu cha reshe madhe bat aaleli aahe. Dusre dhavansathi jitu nigalele aahet aani ya don dhava ghet asthana Jitendra Patil, he is the back into pavilion. Kana call hota Prafull Patil cha aani ja vela Prafull na call dila tya vela jitu thodeshe mage padtayat and now is the back into pavilion.
चला, फटाक्यांच्या आतषबाजीमुळे काही क्षण सामना थांबला. फुल खेळायचा प्रयत्न, यष्टरक्षक फलंदाज दोघही बीट होत आहे, चेंडू जातोय स्टंटमॅनला, सॉरी यष्टरक्षकाच्या मागे. एक धाव बाईच्या रूपाने येते आणि एका धावीने इथे संघाची धावसंख्या झालेली आहे, ती म्हणजेच 10 loss of 3. हो, यावेळेला फटका मारायचा प्रयत्न मात्र इथे झेलमध्ये कन्वर्ट झाला नाही. एक धाव मिळते प्रशांत किणीला आणि एका धावीने धावसंख्या झालेली आहे, ती म्हणजे 11. रिव्हर्स स्ट्रोक करायचा प्रयत्न होता, काही क्षण चेंडू हवेमध्ये होता, मात्र काही क्षण चेंडू हवेत होता पण झेलमध्ये कन्वर्ट झाला नाही. षटक संपलेली आहे 2, धावसंख्या झालेली आहे 11, फलंदाज बाद होत आहेत राई मास्टर संघाचे 3. जे 3 फलंदाज बाद झालेले आहेत, नितीन, गुणेश आणि जितेंद्र, ज्या क्रमांकाने आले त्याच क्रमांकाने बाद झालेले आहेत. दोन्ही फलंदाज आपापसामध्ये काहीतरी बातचीत करत आहेत, प्रफुल आणि जितो प्रशांत, कारण जबाबदारी दोघांच्यावरती मोठी आहे आणि या जबाबदारीनुसार त्यांना आता खेळायचं आहे. की एका बाजूला जर बघितलं तर कमीत कमी धावसंख्या रिझनेबल टोटलचं बघितलं, कारण रिटेलमध्ये नको आहे, रिझनेबल पाहिजे. आणि रिझनेबलमध्ये टोटल असेल तर ते कमीत कमी त्यांना 40-50+ पाहिजे. मग अशी 77-78 धावा केल्या, आता बघायचं किती धावा करतायत. त्याचबरोबर सन्माननीय कीर्ती भोईरसाहेब इथे आगमन होते त्यांचं, विश ऑल द बेस्ट सर. आणि त्याचबरोबर वेलकम आणि कीर्ती मात्रे यांच्याच मार्गदर्शनामधून, सॉरी भोईर यांच्या मार्फत जर बघितलं तर वर्गमित्र चषक 2001 वर्गमित्र जे आहेत सगळे 10वीला होते, त्यांची ही स्पर्धा होईल इथे 12 तारीख 12 मे. कोणी विसरू नकात, कार्यक्रम असेल तर बाजूला ठेवा. एका दिवसामध्ये जवळजवळ 22-24 संघ खेळणार आहेत, कारण मला आठवत आहे धुलीवंदनाच्या दिवशी 23 संघ या मैदानामध्ये खेळलेले होते. यावेळेला खेळायचा प्रयत्न, चेंडू जातोय तो डिक्लेरेशन झोनमध्ये, अडवला जाईपर्यंत 2 धावा सहजपणे पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. आणि या 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 13 धावा 3 फलंदाज बाद. षटक चाललेलं आहे तिसरं आनंद पाटील तिथून इशारा करतात 13 धावा झालेत म्हणजे धावसंख्या खराब आहे म्हणून, पण 13 रुपये दिले तर कोण घ्यायला नाही बोलणार नाही. 17 धावा देखील ते म्हणतात खतरा आहे, पण 17 रुपये दिले तर कोण बघणार नाही. सांगेल एक 16 तर सुटला माझा. यावेळेला बॅटच्या कडेला लागतोय, मारणाच्या आत येते काही गेन गई थर्ड मॅन पर, लेकिन एक रन का जो इजाफा हुआ स्कोर में, ये दॅट्स अ प्लस पॉइंट है. आणि या एका धावीनं संघाची धावसंख्या झालेली आहे ती 14. षटक मैदानामध्ये चाललेलं आहे, थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस, म्हणजे जवळजवळ आतापर्यंत 14 चेंडू झाले, 14 धावा झालेल्या आहेत. म्हणजे धावसंख्या जर बघितली साधारणतः एक या रनरेटच्या हिशोबाने तर 30-35 पर्यंत राई संघ जाऊ शकतोय, मात्र बघायचंय पुढे काय घडेल ते. मला वाटतं त्या गाड्या जर पुढे घ्यायचे आहेत, कारण सामना चालू आहे, अंतिम सामना या मालिकेचा. कारण आज लग्नाचं देखील सीझन आहे, शेवटच्या तारखा आहेत 1 आणि 2. येस, मला वाटतं कुशलचं आहे आणि जो वर निघतोय सासूरवाडीला बापानेला, परवाच साखरपुडा झाला इकडे. आणि आज लग्नाला सगळे निघतात, हार्दिक शुभेच्छा आहेत कुशलला.
कारण लग्न म्हटलं की एक जबाबदार व्यक्ती म्हणून ओळखली जाते. कुमार अवस्थेमधून गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश होतो. चलो, मला वाटतं गाड्या होऊन मार्ग मोकळा होतोय. मैदानातले खेळाडू चिंगम खात नाहीत, पण कलाकार का खातात हा प्रश्न असतो. दॅट्स अ मॅग्निफिसेंट ऑन ड्राईव्ह. चेंडू येतोय वाईडिश मी डॉन वरती, लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक येत आहेत. दोन धावा कम्फर्टेबली पूर्ण करतात प्रशांत म्हात्रे आणि प्रफुल, प्रशांत किणे आणि प्रफुल पाटील. दोन धावांनी संघाची धावसंख्या झाली 16. षटक मैदानामध्ये चाललेले आहे ते तिसरं म्हणजे आत्तापर्यंत जर बघितली तर 5 पैकी 5 षटकं संपलेली आहेत. 2.5 ओव्हर झालेले आहेत, 2.5 ओव्हरचा खेळ बाकी आहे. धर्मेंद्र बघा, अशी प्रफुल आणि ज्यावेळेला पारितोषिक होती त्यावेळेला फटके फार वेगाने जात होते सीमारेषेच्या बाहेर. ती गाडी मध्येच थांबवलेली आहे. स्विफ्ट डिझायर पुढे जाऊ दे ते लवकर. हा, त्या सकाळपासून सगळं व्यवस्थित चाललेलं होतं, मात्र लग्न आहे ज्यामुळे वाहनांची वाहतूक जरा जास्त चाललेली आहे. चला पुन्हा एकदा मार्ग मोकळा होतोय. धर्मेंद्र कुमार म्हात्रे इकडे येऊन दाखल होत आहेत आणि त्याचबरोबर निर्विघ्न म्हात्रे, राजू म्हात्रे यांचे चिरंजीव यावेळेला खेळायचा प्रयत्न. आणि यावेळी 2 धाव मिळतात, धावसंख्या झालेली आहे ती 18. षटक मैदानामध्ये चाललेलं आहे तिसरं. नाव इज अ थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. स्कोर इज अ 18-3 इन द थर्ड ओव्हर. धर्मेंद्र त्यावेळेला ड्राईव्ह केले जात आहे. हाफ वाले पेलिया ड्राईव्ह किया, लॉंग ऑफ के तरफ गेंद जा रही है सीमारेखा के बाहर. ही इज द मैग्निफिसेंट ड्राइव बाय प्रफुल पाटिल. इसे कहते कि जब बल्लेबाज टेक्निकली होते हैं तो गेंद काफी तेज रफ्तार से उनके बल्ले पर भी आई तो भी उनके पास टाइमिंग की कोई कमी नहीं होती, मन चाहे स्थिति में गेंद को खेल सकते हैं. इसी प्रकार से उन्होंने हाफ वाले पेलिया ड्राइव किया और गेंद आई सीधी कवर एक्स्ट्रा कोर के बीच में से सीमारेखा के बाहर 4 रन. आणि या 4 धावांनी धावसंख्या झाली 22. धर्मेंद्र तो दहिसरचा सामना डोळ्यापुढे येतो. ज्यावेळेला राई आणि मालवणीच्या बरोबर होता, 4 षटकामध्ये फक्त 29 धावा झालेल्या होत्या मालवणी संघाच्या. आणि मायकल जयेंद्रच्या 1 षटकामध्ये धर्मेंद्रनं 25 धावा केलेल्या होत्या. प्रफुल वॉट अ स्क्वेअर ड्राईव्ह, मात्र 2 धावा आहेत आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 24. एंड ऑफ द ओव्हर नंबर थर्ड. स्कोर इज अ 24. चेंडू शिल्लक आहेत आता जर बघितलं तर 12. आणि या 12 चेंडूमध्ये हे 2 फलंदाज असे आहेत की मला वाटतं 30-40 धावा करू शकतात. एक गोष्ट जाणवते की कालचा सेमीफायनलचा सामना जर तुषार बघितला
तर मालवणी संघ फलंदाजी करताना 3 षटकामध्ये 25-26 धावा होत्या आणि त्यानंतर 2 षटकामध्ये वेगानं धावा डेव्हलप होत गेल्या आणि ज्यामुळे ते अंतिम सामन्यामध्ये येऊन दाखल झाले. शेवटच्या ओव्हरला 38 धावा आल्या होत्या क्वार्टर फायनलला आणि सेमी फायनल देखील तेच घडलं आणि ज्यामुळे हा मालवणी संघ पुढे आला. आणि आता बघायचं आहे की राई संघाचे 2 हिरे मैदानामध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे. जे मॅच विनर म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं प्रशांत किणे, प्रफुल्ल पाटील आणि त्यानंतर येणारा म्हणजे प्रशांत म्हात्रे. हे खेळाडू असे आहेत या 2 षटकामध्ये 30-40 धावा देखील करण्याची क्षमता आहे. पण आता खऱ्या अर्थानं बघायचं आहे की ही क्षमता त्यांची किती कॅरी फॉरवर्ड होते पुढे. या दोघांमध्ये जी क्षमता आहे इथे बघितलं तर मालवणी संघामध्ये देखील अशी क्षमता आहे की जे 2 षटकामध्ये 10-12 धावा देऊ शकतात आणि विकेट्स देखील घेण्याची शक्यता त्यांच्यामध्ये आहे. कारण एका बाजूला बघितलं तर गोलंदाज म्हणत असतील हमारे हात में गेंद है हम कुछ भी कर सकते हैं, तो बल्लेबाज भी कहते हैं कि हमारे हात में भी बल्ला है. गोलंदाज येत आहेत मिलिंद वैती, येस, त्याचबरोबर आपले उद्योजक माजी नगरसेवक सन्मान्य संदीप मोहन पाटील त्यांचा इथे सत्कार केला जातो आहे. काही महत्त्वाच्या कामांनी त्यांना निघावं लागत आहे त्यामुळे त्यांचा सत्कार केला जातो आहे. आपण बघताय व्यासपीठावरती कॅमेरा त्यांच्या दिशेला लाईव्ह करण्यात आलेला आहे. आपल्या राई संघातील कार्यकर्ते येत आहेत पुढे, हेमप्रकाश पाटील संघनायक आणि ज्यांच्यामार्फत एक सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय माजी नगरसेवक आणि उद्योजक संदीप मोहन पाटील यांचा सत्कार केला जातो आहे. खेळाडूंना प्रोत्साहन कसं द्यावं या अशा व्यक्तींकडून शिकण्यासारखं असतं. विवेक म्हात्रे म्हणा किंवा संदीप पाटील म्हणा किंवा आपले विनोदजी म्हात्रे म्हणा, हरराम पाटील म्हणा, आनंद पाटील या सगळ्या व्यक्ती. कारण एक जमाना होता हरराम पाटील जीप घेऊन यायचे महेंद्रची आणि त्या जीपमधून सांगायचे हर्या चल मॅच आहे चल लवकर येतं का नाही बोल संध्याकाळचे तुला परत मी आणून सोडीन पाहिजे ते देतो मी तुला. कीर्ती भोईर यांचाही सत्कार केला जातोय पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन की ज्यांच्यामार्फत वर्गमित्र चषक आपल्याला बघायला मिळणार आहे. 2001 जे वर्गमित्र होते सगळे 10वीला आणि याचबरोबर इथे प्रफुल्ल पाटील इज द बॅक इन टू पवेलियन. त्याचबरोबर येस नाना शेठ उर्फ गुरुजी सकाळी इथे आलेले होते आपल्या मुलीला घेऊन, आता ते इथे आलेले आहेत त्यांच्या आगमनासाठी इथे सगळे आलेले आहेत. नाना शेठ यांचं आगमन झालेलं आहे. सकाळी ते उद्घाटनासाठी आलेले होते मात्र आम्ही नव्हतो इथे, पण संकेत पाटील होते आमचे, त्यांच्या मार्फत सगळं काही व्यवस्थित पार पडलेलं होतं. येस बरोबर आहे, ते आता इथे आल्यानंतर स्थानापन्न होत आहेत, त्यावेळेला आपण या गोष्टी पुढच्या बोलूया. कारण अशी व्यक्ती आहे की काम असलं की आपल्या स्थानिक मुलांना लवकरात लवकर प्रोत्साहन कसं द्यावं हे आपल्या नाना शेठ यांच्याकडून शिकून घ्यावं. त्याचबरोबर ॲडव्होकेट श्रीयुत रवी व्यास एक अशी व्यक्ती आहे आपल्या परिसरामध्ये की ज्यांना काम केल्याशिवाय झोप लागत नाही आणि असलेलं काम हे व्यवस्थित पूर्ण कसं करावं आणि सगळ्यांच्या जाऊन कसं करून घ्यावं. आणि आत्तापर्यंत जर बघितलं तर त्यांच्याकडे कोणीही कशाही प्रकारे बोट कधीही दाखवलेलं नाही आहे आणि परमेश्वराच्या चरणी विनंती आहे की त्यांचं कार्य अजूनही उत्तरोत्तर एवढं वाढत जावं की नक्कीच त्यांना हे 24 तासातले 1440 मिनिटंही कमी पडतील. आणि अशा व्यक्ती इथे येऊन दाखल होत आहेत की ज्या म्हणजेच ॲडव्होकेट रवी व्यास ते 45 विधानसभा निवडणूक प्रमुख देखील ते आहेत. आणि अशा व्यक्तींच्या भोवती जी जबाबदारी आहे ती जबाबदारी त्यांच्या मार्फत व्यवस्थित पार पडली जाते आणि म्हणूनच त्यांना म्हटलं जातं की एक कार्यसम्राट अशी सहजासहजी कधी उपाधी मिळत नाही. त्याचबरोबर शैलेशसाहेब देखील येत आहेत, त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आहे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आहे या आमच्या बालयोगी सदानंद महाराज क्रीडा संकुल श्री क्षेत्र राई या ठिकाणी
या सगळ्या व्यक्ती व्यासपीठावरती येऊन बसल्यानंतर खेळाडू, हितचिंतक, प्रायोजक आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ मॅग्निफिसेंट स्ट्रोक, या खेळाडूंचं स्वागत झालेलं आहे इथे व्यासपीठावर आलेल्या व्यक्तींचं स्वागत खेळाडूनं केलेलं आहे षटकार मारून, ते म्हणजे प्रशांत म्हात्रे यांनी. या इनिंगचा हा पहिला षटकार इथे बघायला मिळतो. एक चौकार प्रफुल्लनं मारला होता आणि ह्या प्रशांतनं षटकार मारलेला आहे. आता दोन्ही प्रशांत मैदानामध्ये आहेत, किणी आणि त्याचबरोबर प्रशांत म्हात्रे. याही खेळाडूमध्ये जबरदस्त क्षमता आहे हे सगळे धावसंख्या कॅरी फॉरवर्ड करण्याची. धावसंख्या झाली 31 मिलिंद. यावेळेला अपील होत आहे, मात्र चेंडू जातो यष्टरक्षक फलंदाजाला बीट करून दोन धावांसाठी यष्टरक्षकाच्या मागे, आणि या दोन धावांनी धावसंख्या झालेली आहे 33-22 इशारा आहे. कारण चेंडू बॅट आणि पॅडला कुठेही लागलेला नाही आहे. जे मी म्हटलं की फलंदाज आणि यष्टीरक्षक यांना बीट करून चेंडू जातो आहे सीमारेषेच्या दोन धावांसाठी, आणि या दोन धावांनी धावसंख्या झाली 33-4 षटक चाललेलं आहे चौथं. म्हणजे अजूनही बघितलं तुषार, 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 8 चेंडूत किती धावा करतोय राई संघ याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. व्हॉट अ शॉट, ही इज अ योर 6. ऑफ स्टंपच्या बाहेर शपल झालेले होते प्रशांत म्हात्रे. फुल टॉसमध्ये घेतला चेंडू, ऑन साईडला स्विंग केलेला आहे, चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर आणि ही इज अ योर 6. धावसंख्या झाली 39. आणि अजूनही एक चेंडू या षटकांतील बाकी आहे. या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत आतापर्यंत आमचे गुणलेखक सांगतात 15. हे षटक निव्वळ राई संघासाठी आलेलं आहे. भले प्रफुल पाटीलची विकेट गेली चालेल, पण आम्ही त्याला घाबरणार नाही आहेत. या आविर्भावामध्ये खेळाडू खेळत आहेत. हो, यावेळेला अपील, मात्र आता अपील पंचाने उचलून धरलेलं आहे. कारण ऑफ स्टंपवरती बॅकफुटला शपल होत आहेत, खेळायचा प्रयत्न, चेंडू ऑन द पॅड लागतोय, अपील होत आहे आणि जे अपील यष्टीरक्षकाने केल्यानंतर नक्कीच त्याला साथ देत आहे ती गोलंदाज. कारण एक गोष्ट असते दिनेश क्रिकेटच्या मैदानामध्ये, ज्यावेळेला गोलंदाजाने टाकलेला चेंडू फलंदाजाला लागतो, यष्टीरक्षक अपील करतो, त्यावेळेला पंच बाद देताना पहिल्या ह्या गोष्टीचं लक्ष देत आहेत की गोलंदाज आणि यष्टीरक्षक हे किती कॉम्बिनेशनने अपील करत आहेत, की चेंडू कुठून कसा जातोय आणि त्यानुसार हे डिसिजन दिलं जातं की ही इज आऊट ऑर नॉट आऊट. पण आज तिसरे पंचही आंतरराष्ट्रीयला चुका करतात, पण आपले पंच चांगले निर्णय देत आहेत. आणि या महेंद्रचं TCB तर बघायलाच नको आहे, त्यांच्याही पलीकडे आहे हेही मी सांगतोय. कारण भरपूर वेळेला बघितलं, टाइम्स ऑफ इंडियाची स्पर्धा होती, चांगले चांगले खेळाडू तिथे होते तरी चुका करत होते थर्ड अंपायरला निर्णय देताना. मिथुन शेवटचं षटक घेऊन येत आहेत. मिथुन भंडारी हे मिलिंद वैती समोर आलेले आहेत ब्ल्यू कॅपमध्ये. नाही बरोबर आहे, तो 1982 सामना मला समोर येतोय तू म्हटल्यानंतर. संदीप पाटीलच्या अंगात 3.5 ताप होता, खेळायला आला आणि विलिसच्या एका षटकात 4-6 चौकार मारले होते, जो अजूनही विक्रम आहे. मिथुन भंडारी, ही इज द लास्ट ओवर इन दिस इनिंग. किती खामोश वातावरण आहे सगळं, लग्नाचा सीझन आहे, प्रत्येक जण जिकडे तिकडे जातोय. लग्नाला नवीन नवरा मुलगा निघतो त्यावेळेला मागच्या वयस्कर लोकांना की आपण 30-40 वर्षापूर्वी असे जात होतो तेव्हा गाड्या नव्हत्या, बैलगाडीने पण गेलेले असतील. काय आराम पडेल, काही जण चालत पण यायचे. माहिती आहे, अजूनही या लोकांना आठवण येते खरंच, काय ते दिवस होते म्हणून. चालत देखील वर टायमात पोचायचे, पण आता 1-1 तास लेट येतात. यावेळेला प्रशांत किणी ऑन साईडला पुल करत आहे, चेंडू होते मिड विकेटला, एक धाव आहे, एका धावीने समाधानी आहे, दुसऱ्या धावेंसाठी आहे, थ्रो निघत आहेत फलंदाज, मात्र ओव्हर थ्रो झाल्यामुळे फायदा झालेला आहे. याला म्हणतात क्रिकेट इज अ आव्हान आहे.
की तुम्ही व्यवस्थित खेळा, एकमेकाला आव्हान देऊन तुम्ही खेळा, असेल हिंमत तर बात कर, असेल मी धाव काढतो म्हणून. मनीष म्हात्रे, जुचंद्र म्हात्रे ब्रदर्सचे ओनर्स इथे येऊन दाखल होत आहेत, त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेला मात्र प्रशांत ऑन साईडला हुक करत आहे, चेंडू जातोय 2 धावांसाठी, आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 43. या मैदानावरती जर बघितलं, एक मैदानाचा इतिहास आहे, दिलीप पाटील आपण वारंवार म्हणतोय, एकमेव व्यक्ती अशी आहे की ज्यांनी या मैदानावरती नाईट क्रिकेट भरवलेलं होतं. इथे समोर सळ्या कंपनी होती, तिकडची लाईट घेऊन 4 संघांना खेळवलेलं होतं रात्रीचं. तो दिलीप पाटील आज नजरेसमोर येतोय. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ मॅग्निफिसेंट स्ट्रोक, साऊंड वरती आदळलेला आहे, मात्र साऊंडला दुखापत झाले की नाही आपल्याला माहित नाही आहे. क्या बात है प्रशांत किणे, दिसताना असं वाटतं की षटकार मारील की नाही, चौकार मारील की नाही, पण बॅटमधून चेंडू निघाल्यानंतर असं वाटतं की खांद्यात काय ताकद आहे म्हणून. कारण 5,500 बॅट त्याच्या हातामध्ये आहे. व्हॉट अ शॉट, ही इज अ मॅग्निफिसेंट बॅटिंग. स्कोर नाव इज अ 55. 55 अपेक्षा होती त्याच्या जवळ गेलेला आहे राई संघ. डबल गेला ना लागवड दोन जिंकला. येस एक्झॅक्टली. प्रशांत किणे क्या बॅटिंग आहे, 8 चेंडू 21 धावा. बरोबर आहे, भगवान गेला तेव्हा विकेट पडल्या, ना आला तेव्हा फटकेबाजी व्हायला लागली. त्यावेळेला ऑन साईडला हुक केलेला आहे, चेंडू जातोय 2 धावांसाठी. नशीब ते आंब्याचं झाड नाही ना, तर 2-3 आंबे पडल्याचे खाली. यावेळेला मात्र धावा मिळालेल्या आहेत 2. धावसंख्या झाली 57. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे, लास्ट ओव्हर आहे. अवघ्या 9 चेंडू 23 धावा. क्या बात आहे प्रशांत किणे, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. व्हॉट अ शॉट बाय किणे, इसे कहते हम किसी से कम नहीं. प्रशांत किणे व्हॉट अ बॅटिंग, त्यांनी दाखवलं की प्रफुल प्रशांत म्हात्रे गेले तरी मी अजून शिल्लक आहे. आणि त्याचबरोबर बघा आता काय घडतंय ते, क्या बॅटिंग आहे. अवघ्या 10 चेंडूत 29 धावा. वाढ बॅटिंग, वाटलं होतं की सामना 30-40 धावांच्या जवळ जाईल, मात्र म्हटलं गेलं होतं की ज्यावेळेला एक रिझनेबल टोटल पाहिजे 40-50+, मात्र इथे 60+ झालेलं आहे. धावसंख्या झालेली आहे 64. 99/500 इथे आलेले आहेत प्रशांत किणीसाठी, की ज्यांना हे पारितोषिक या सामन्यानंतरच दिलं जाईल. संकेत त्याजवळ ठेवे, मग आपण देऊ. तुषार ठेव. ये जायला दमा. एक गोष्ट आठवते की जी म्हणजे 96 विश्वकपला सनत जयसूर्या खेळत होता, त्यावेळेला म्हटलं गेलं होतं याने बॅटमध्ये काय लोखंडाची पट्टी लावली का काय. आता प्रशांत किणीने देखील जी फलंदाजी केली त्याच्या हातातली बॅट कशी आहे ही बॅट आता काही जण म्हणत असतील चेक करायला पाहिजे. काय आराम पाडील, कारण माझे खेळाडू आहेत, मला यांच्याकडेच प्रश्न करावं असं वाटतं. कारण मला आठवते अजूनही हात फाटलेला होता, कांदा पाडायला 60% पडले, तरी दुसऱ्या दिवशी विकेट किपिंग करायला रुमाल हातामध्ये टावेल बांधून उभा राहिलेला हा व्यक्ती म्हणजे हरराम पाटील. हे आपलं जे व्यासपीठ आहे
एवढं व्यासपीठ म्हणजे त्याच्या घरामध्ये ट्रॉफ्या असतील, मग ती कबड्डीची असेल, खो खोची असेल, क्रिकेटची असेल, एवढ्या ट्रॉफ्या भरलेल्या आहेत. अख्खं घर मला फिरवून दाखवलेलं होतं. अशी ही व्यक्ती आहे. वयाच्या भिंत दिसतच नाही, मला वाटतं भिंतीही नाही आहेत, सगळ्या ट्रॉफीनेच भिंती तयार केलेल्या आहेत त्या हरराम पाटीलने. त्याचबरोबर इथे जर बघितलं तर या स्पर्धेसाठी ज्या ज्या व्यक्तींनी अमूल्य सहकार्य केलेलं आहे, ज्यामध्ये आपले कुमार म्हात्रे की ज्यांच्यामार्फत ट्रॉफीज आलेल्या आहेत त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. तृतीय ट्रॉफी आलेल्या आहेत स्वर्गीय लक्ष्मण म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आणि स्वर्गीय राजेंद्र म्हात्रे यांच्या स्मरणार्थ कुमार म्हात्रे, त्या कुमार म्हात्रे यांचा सत्कार केला जातोय. त्या सॉरी ॲडव्होकेट रवी व्यास यांचा सत्कार केला जातोय. ॲडव्होकेट रवी व्यास ही व्यक्ती अशी आहे की जी व्यक्ती कुठेही कशी उभी राहिली तरी तो कार्यक्रम यशस्वी होतोय, ते कार्य यशस्वी होत आहे, असे आपले कार्य सम्राट सन्माननीय रवी व्यास जे 145 विधानसभा निवडणुकीचे अधिकारी आहेत आणि ज्यांच्या ती जबाबदारी एवढी मोठी आहे की अशा रीतीनं पार पडत आहेत की सूर्यासमोर ढग आला तर सूर्याला त्याचा कधी धोका होत नाही अशी ही व्यक्ती आहे. त्याचबरोबर आम्हाला अशा व्यक्तीकडे वळायचं आहे की जी व्यक्ती नेहमी आपल्या स्थानिक मुलांसाठी कार्य करत राहावं, त्यांना प्रोत्साहन द्यावं, त्यांना का हाताला काम द्यावं यासाठी झगडत असतात, ते म्हणजे नाना शेठ, त्यांचाही सत्कार केला जातो आहे. ही अशी व्यक्ती आहे की ज्यांना खरोखरीच किती तळमळ आहे आणि परमेश्वराने त्यांना त्या कामासाठीच जन्माला इथे या पृथ्वीवरती पाठवलेलं आहे, ते काम या अशा व्यक्तींकडून करून घेतो आहे परमेश्वर आणि ते अविरतपणे करत राहत आहेत. स्थानिक मुलं तिथे गेली साहेब आमचं अमुक काम आहे, ते केल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. हे एक फार मोठं महत्त्व कर्तव्य दक्ष व्यक्ती या अशा असतात. त्याचबरोबर मामुणकर साहेब यांचाही सत्कार केला जातोय. विवेक म्हात्रे शिवबा प्रतिष्ठानचे ते मालक आहेत, आपण समोर बघताय त्यांचा बॅनर इथे आपल्याला दिसतोय. श्रीपती ग्रेनाईट बरोबर आपल्याला तृतीय पारितोषिक जे आलेलं आहे या मालिकेतलं ते म्हणजेच कुमार म्हात्रे यांच्यामार्फत त्यांचा सत्कार केला जातोय. आपल्या राई संघाचे माजी खेळाडू अजय आत्माराम पाटील आमचे जवळचे कारण ज्यांच्या स्मरणार्थ आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ म्हणजे लक्ष्मण म्हात्रे आणि त्याचबरोबर राजेंद्र म्हात्रे यांच्या स्मरणार्थ जी ट्रॉफीज आलेल्या आहेत आपण तृतीय चषक बघतोय ते एक कुमार म्हात्रे याकडे आलेले आहेत, जे एक चांगले खेळाडू आहेत, लेदरचेही क्रिकेटर आहेत ते, यामध्ये शंका नाही आहे. म्हात्रे ब्रदर्सचे आमचे मनीष म्हात्रे इथे उपस्थित झालेत कारण आपण बघतोय उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि मालिका विरी जे ट्रॉफीज आहे म्हात्रे ब्रदर्सच्या माध्यमातून दिले, भगवान दादांना विनंती करतोय. मनीष म्हात्रे यांचा आपण सन्मान करूया. जोरदार डाळा मनीषसाठी. थँक्यू मनीष, तुझा ऍक्टिव्ह सपोर्ट जो आहे आमच्या टीमसाठी आणि आमच्या गावासाठी तो निश्चितच महत्वाचा आहे. ॲडव्होकेट रवी व्यास यांच्या शुभस्ते हा सन्मान केला जातोय. एक अफलातून फ्रँचायझी आहे म्हात्रे ब्रदर्स आणि त्यांच्या उद्योगात त्यांना खरंच अतिशय चांगलं यश मिळवून हीच सदिच्छा आहे. थँक्यू मनीष. चला बोलूया एकदा ऐकूनच या मॅच कडे. 64 धावा विजय असाडी पहिले षटक. पहिला चेंडू डेड ऑन स्पॉट आहे आणि आपण बघतोय इथे चेंडू निर्धाव आलाय. राई वर्सेस मालवणी, काय प्रेक्षक, काय मान्यवर आणि काय क्रिकेट आहे. एकदा जोरदार टारा या इव्हेंटसाठी झालंच पाहिजे. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू यावेळा क्रॉस बॅडेड फटके आहे, चांगला फटका मात्र तिथे प्रोटेक्शन आहे आणि प्रफुल्लला बीट करून चेंडू गेलाय सीमारेषा पार. सौकार आलाय, 60 मधून 4 वजा करा, 64 मधून 4 वजा करा, 60 राहिलेत. प्रत्येकावर प्रेशर आहे, प्रत्येकावर प्रेशर आहे. इथे बसलेला प्रत्येक माणूस एका वेगळ्या चिंतेत आहे, मात्र क्रिकेटचं प्रेम त्याला घरी बसू देत नाहीये. हे क्रिकेट आहे 40+ मास्टर क्रिकेट आणि त्याचे आपण साक्षीदार आहोत.
काय सोहळा रंगलाय मान्यवरांमध्ये जर बघितला तर सन्माननीय नाना शेठ आपण बघतोय, सैनिक सिक्युरिटी, तर स्थानिक मुलांना जास्त संधी देणारी ही संस्था, एकदा जोरदार टाळ्या नाना शेठ यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. धन्यवाद नाना शेठ. आणि आई धारावीची हीच प्रार्थना की आपल्याला उदंड आयुष्य राहावं. ऍडव्होकेट रवी व्यास सुद्धा इथे आहेत, दरवर्षी त्यांचं आगमन अगदी वेळेवर असतं, आज देखील अतिशय चांगल्या वेळेवर ते आलेत आणि ते बघतायत. मगाशी मुर्दा संघ सर सेमीफायनलमध्ये पराभूत झाला, मात्र तरी देखील अफलातून मॅच झाली होती. मात्र यावेळेला मालवणी, एक टीम मुंबईची आहे तर दुसरी टीम आपल्या मीरा भाईंदरची आहे. राई आणि मालवणी ही मॅच आपण एन्जॉय करतोय. गणेश बहादुर पुढचा चेंडू, सॉफ्ट हँडचा वापर, सॉफ्ट हँडचा वापर इथे एकदा पूर्ण, दुसऱ्या तर्फी कॉल थ्रो येतोय, मात्र इथे आपण बघतोय विकेट सॅक्रिफाईस नाही. राकेश आहे, चतुर खेळाडू आहे, राकेश सारखं ब्रेन मला वाटतं इथे कोणाचंच नसेल आणि म्हणूनच इथे विकेट घेण्याचा त्याचा कोणताही मानस नाही आहे, त्याला पूर्ण कल्पना आहे. मार्वली टीमची जी बॅटिंग लाईन अप आहे ती अगदी आणि अगदी 9व्या क्रमांकापर्यंत आहे, त्यामुळे कदाचित इथे विकेट घेण्याचा त्यांचा मानस नाही आहे. मात्र इथे 2 धावा पूर्ण, संघाची धावसंख्या 6, 64 धावांचं लक्ष, 30 चेंडूंचा खेळ, अंतिम सामना, आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची ही 23वी स्पर्धा. सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार आहेत, एवढ्या हवेत खेळलेत, हा झेल नाही मात्र काही धावा जरूर मिळतील. इथे दुसरी धाव, मात्र बाबू भाई या 2 धावा, काल ते उपस्थित नव्हते कारण काल त्यांचं व्हिसाचं काम होतं, पुढच्या काही दिवसात लंडन त्यानंतर कॅनडा असा भरपूर मोठा दौरा आहे. मात्र आज आपल्या संघाला सेवा देण्यासाठी अगदी मालवणीतून थेट राई गाव गाठलंय. मात्र एक माणूस मिस करतोय, आम्ही मालवणीच्या एका माणसाला मिस करतोय, तो नाकवा कुठे आहे ज्यांनी काल दिवस गाजवला होता. नेक्स्ट बॉल, एकदा फ्लाइट दिलं, क्रॉस बॅडेड फटका आहे, एक धाव कंप्लीट, एका धावर समाधान मानावं लागेल. गुड क्रिकेट, गुड क्रिकेट इथे आपण बघतोय. प्रति षटकामागे रिक्वायर्ड रन रेट जर बघितला तर निश्चितच जवळजवळ 13 घरात आहे. मात्र आतापर्यंत धावा झाल्यात 5 चेंडू मध्ये 9, एकही विकेट नाही आहे. गुणेशने या मालिकेत सातत्यपूर्ण मारा केलाय, प्रत्येक वेळेला कमी धावा आणि काही विकेट्स मिळवल्यात, मात्र आतापर्यंत या पर्टिक्युलर मॅच मध्ये त्याच्या खात्यात बळी नाही आहे. लेट सी, मात्र इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर धावा वाचवणं आणि तीच गोष्ट आतापर्यंत राई संघ करतोय. नेक्स्ट बॉल, धर्मेंद्र कोळी, क्रॉस बॅडेड फटका आहे, चेंडू वन बाउन्स अडवला जातोय. इथे एक धाव आणि कदाचित 2 धावा पूर्ण होतील. या 2 धावा, संघाची धावसंख्या 11 जाऊन पोहोचले, करायच्या होत्या जवळजवळ 13 धावा, मात्र संघ 11 धावांवर थांबलाय. एनिवे जास्त मोठं डेफिसिट नाही आहे आणि इथून पुढे कदाचित जे डेफिसिट आहे ते भरून निघेल अशी अपेक्षा असेल, कारण मी मावशी म्हटलं की मालवणी टीमकडे भरपूर मोठी बॅटिंग लाईन अप आहे आणि यंदाच्या हंगामात फॉर्ममध्ये असलेले त्यांचे ते 2 खेळाडू प्रमोद कोळी आणि मिलन कोळी काय बॅटिंग दाखवलंय मागच्या कालच्या दिवसात देखील या दोन्ही खेळाडूंनी अक्षरशः हैराण करून सोडलं होतं. खास करून आर के मुरवा विरुद्ध मालवणी सामना, पहिल्या 4 षटकामध्ये फक्त 35 धावा आणि त्यानंतरच्या शेवटच्या षटकात 38 धावा, अगदी 73 पर्यंत उडी, तर असे काही विक्रम या मालिकेने बघितलेत. 1 मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि निश्चितच हा राई गावातील सोहळा, काय जबरदस्त वातावरण, प्रेक्षकांची संख्या बघा, TCP चा लाईव्ह टेलिकास्ट बघा, सर्वांसाठी अतिशय मोठा क्षण आहे. हा क्षण आपण जगतोय, या क्षणाची आपण सोबती आहोत आणि खरंच आनंद आहे या क्षणासाठी. प्लॅनिंग होत आहे, प्लॅनिंग होत आहे, दुसऱ्या षटकासाठी आलाय नितीन पाटील. यंदाच्या हंगामात नितीन पाटील म्हणजे निश्चितच विजयाचा गमक ठरलाय राय टीम साठी. द बेस्ट मॅन इन राय टीम नितीन पाटील गोलंदाजी मार्गवर आलाय. लेट कट, लेट कट, चांगला फटका आहे, हेमप्रकाश पाटील आहे तिथे, चेंडूची शेवटपर्यंत वाट बघितले, थ्रो दिला जातोय, एकच धाव मिळेल. 1 मे 1989 विनोदजी मात्रे आणि त्यांची संयोग समाज सेवा संस्था, काय जबरदस्त कल्पना आणि त्यानंतर आपण हे दृश्य बघतोय. थँक्यू विनोदजी मात्रे मी एवढंच म्हणेन कारण शब्द नाही आहेत आमच्याकडे. या मैदानाची जडणघडण बदलत गेली,
आणि त्याचे साक्षीदार आहेत विनोद म्हात्रे. यावेळेला जर बघितलं तर निश्चितच आपण बघतोय स्विचिटचा फटका आहे, दोन धावा देऊन नक्की जाणार आहे आणि गुणेश तोपर्यंत पोहोचेपर्यंत चार सुद्धा होऊ शकतात. मात्र या दोन धावा, या दोन धावने संघाची धावसंख्या 14 झाली. अजूनही 22 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. कोण जिंकेला सामना लवकरात लवकर फोन करू नका, SMS पाठवा, कारण फोन केल्याने डिस्टर्ब होत. ऑनलाईन फोन आम्ही घेऊ शकतो DCP वर. काय जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट राहिलंय, द सिनेमॅटिक पिक्चर्स, महिंद्र बघत आहे कंपनी. फ्लॅट दिलंय, ऑन साइड ला फटका, प्रशांत किणी हा जेल. या मालिकेत प्रशांत किणीनं आपला दर्जा सिद्ध केलाय आणि हा पाचवा जेल प्रशांत किणीच्या माध्यमातून. कालच्या दिवसापासून बरेच जेल सुटले होते, मात्र अफलातून कामगिरी राहिले. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेची आपण बघतोय ही 23वी स्पर्धा. सन्माननीय कार्याध्यक्ष प्रकाशजी ठाकूर, तसेच अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे, सचिव भगवान पाडील, तसेच उपाध्यक्ष केसनाथजी भुईर, तसेच खजिनदार महेश मांगेलाजी, कैलास म्हात्रेजी, उपखजिनदार निशिध जगदीशजी गरसाहेब, या सर्वांचं मनापासून आभार. दोन दिवसात अतिशय चांगलं सहकार्य त्यांच्या माध्यमातून राहिलंय. ही 23वी आणि अधिकृत जर म्हटली तर निश्चितच शेवटची स्पर्धा आहे आग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेची. 23 गाव त्याच्यामधून झालेलं, तब्बल 23 स्पर्धा, जबरदस्त क्रिकेट आणि वेगवेगळ्या स्वरूपाची पारितोषिक. इथे पैसा नाही आहे, मात्र क्रिकेटला जबरदस्त वाव आहे. आणि या लिंकला आतापर्यंत जर बघितलं तर TCP वर 10,000 पेक्षा जास्त व्ह्यूज आले. टाळ्या TCP साठी देखील झाल्या पाहिजेत. यावेळेला हा फटका जर बघितला तर स्टायलिश पद्धतीने एक डीप एक्स्ट्रा कव्हरला भिरकावला जातोय. थोडस बंबल दुसऱ्या तळ्यासाठी, दोन धावा. धावसंख्या 16 झाली आहे. मालवणी मास्टर्स इथे रिटायर्ड आहेत, वेलपेट बाबू आहे, चांगली कामगिरी, मात्र थकलेत आम्ही समजू शकतो. 50 पेक्षा जास्त वय, मात्र रिटायर्ड होऊ शकतात, लक्षात घ्या. धावसंख्या झाली 16. गडीबाद इथे आपण बघतोय ते म्हणजे 2 झालेत. दोन गडी बाद न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिलिन कोळी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण शिवा प्रतिष्ठानच्या टी शर्ट बघतोय, या दोन्ही खेळाडूंनी परिधान केलेत, म्हणजेच ते मॅन ऑफ द मॅच आहेत. यावेळेला ऑन साइडला चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय, मिड ऑफ द विकेट चेंडू होता, तिथून मात्र इथे थोडस फंबल योगेश पाटील यांच्या मार्फत आणि दुसरी धाव, कदाचित तिसऱ्या धावसाठी थ्रू आलाय, व्हॉट अ थ्रू. मात्र या दोन धावा, चांगला बॅकअप तिथे पाहायला मिळते. या दोन धावने संघाची धावसंख्या 18 जाऊन पोहोचले. एक एक क्षण महत्वाचा आहे. इथून पुढे प्रेक्षकांची संख्या अप्रतिम आहे. मला वाटतं जर अंदाजच बांधायचा झाला तर 3,500 पेक्षा जास्त प्रेक्षक इथे दिसत आहेत. राई संघ फायनलमध्ये आहे, म्हणजे एकूणच जर बघितलं तर बरेच जण जे घरी असतात ते लगेच मैदानावर येतात, ही खासियत आहे बालयोगी सदानंद महाराज संकुलाची. नेक्स्ट बॉल नितीन, फ्लाइट डिले, चांगला चेंडू आहे, मात्र या फटक्यात प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आहे. इथे प्रफुल्ल भरपूर वेगाने थोडस फंबल, बॅकअप चांगला झालाय, दोन धावा कंप्लीट. मी मगाशीच म्हटलं की प्रेशर सर्वांवर आहे. आपण बघतोय काही जण प्रेशर इतका घेतलाय की त्यांनी सन्मान चिन्ह देखील अगदी आणि अगदी कवटाळून धरलेत. 20 धावा फलकावर, अजूनही करायचे तब्बल 44 धावा. 18 चेंडू, 44. आता प्रति षटकामागे जवळजवळ 15 धावांची सरासरी आहे, त्यामुळे या मॅच काय होणार, रिझल्ट काय असेल, या गोष्टीची सर्वजण वाट बघत आहेत. मात्र मान्यवरांचे आभार, आम्हाला ज्या ज्या मान्यवरांनी या स्पर्धेसाठी सहकार्य दिलं त्या सर्वांचा आभार. एकदा जोरदार टाळ्या आमच्या जेवण बनवण्यासाठी झाला पाहिजेत, अफलातून काम त्यांनी केलंय 2 दिवस. आणि आमचे जेवण जे वाढपी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत. यंग जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब साठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत, जबरदस्त मेहनत त्यांनी घेतलंय, थँक्यू.
प्रशांत म्हात्रे टू मिलन कोळी, इथे दोन धावा जरूर, चांगला फटका आहे, दोन धावा जरूर, क्या बात आहे करण, चांगला वेळ वाचवलायस मित्रा, या दोन धावा प्रत्येक धाव महत्वाची आहे. 17:42 काउंट डाऊन सुरू झालंय. यो यावेळेला मिस केलं, यावेळेला मिस केलं, यशरक्षक भरपूर लांब उभा होता, त्या गोष्टीचा फायदा तिथे मिलन कोळीला उचलायचा होता, मात्र हा चेंडू स्लोवर वन होता. ताशी जर स्पीड कॅल्क्युलेट करायचा झाला तर फक्त आणि फक्त 57 किलोमीटर पर वेगाने हा चेंडू टाकला होता. थँक्यू TCB, जबरदस्त टेक्नॉलॉजी आपल्याला पाहायला मिळते आहे, ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष इच्छा. याला मिस्टर स्ट्रोक, हा चेंडू हवेत आहे, 6 वाजेल. प्रशांत किणी सेफ हँड, आतापर्यंत या मालिकेतील 6 वाजेल टिपलाय, जोरदार टाळा झाला पाहिजे. वाव, अफलातून कामगिरी, आणि निश्चितच आम्ही बघतोय जबरदस्त क्षणचित्र टिपली जात आहे च्या TCB लाईव्हच्या माध्यमातून. हा अफलातून झेल प्रशांत किणीचा, मान्यवर कक्षामध्ये आपण बघतोय जबरदस्त रील चेल सुरू आहे, भरपूर चांगलं सहकार्य नाना शेठ यांनी दिलंय, भरपूर चांगलं सहकार्य रवी व्यास यांनी दिलंय. थँक्यू व्हेरी मच विनोदजी म्हात्रे, मज्जिद दिखूत यांच्या माध्यमातून विजयी संघाला पोलराइज स्पोर्टचे जबरदस्त सनग्लासेस आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यानंतर नितीन वारे NP स्पोर्टचे, यांच्या मार्फत देखील विजयी संघाला 12 टी-शर्ट्स आहेत, त्यांचंही कौतुक आहे. थँक्यू, थँक्यू आणि थँक्यू. काय अथांग परिसर आपण बघतोय, जिथे बघतोय तिथे पब्लिक आहे, ये पब्लिक आहे, ये सब जाणती आहे, ही एक मॅचची स्पर्धा आहे, ही राई गावची स्पर्धा आहे. येत्या काळात राई यंगस्टर यांच्या मार्फत आगरी कोळी 40+ बिग बॅश देखील येणार आहे. 8 टीम 8 आयकॉन, प्रथम पारितोषिक 50,000, द्वितीय पारितोषिक 30,000 आणि अनेकविध पारितोषिक. थँक्यू व्हेरी मच. मी म्हटलं होतं ना, अगदी कॅनडा पासून ते रायगड पर्यंत पासून पब्लिक आला इथे. प्रशांत म्हात्रे प्रमोद कोळीसाठी, इथे एज होती, इथे एज होती. हेमप्रकाश स्थिर आहे, एकच धाव मिळेल. या मालिकेत हेमप्रकाशची कामगिरी देखील अफलातून झाली, बरेच टॉस जिंकलाय तो. प्रशांत म्हात्रे अफलातून कामगिरी या मालिकेमध्ये, मात्र ज्ञानेश कोळी आता मात्र वेगळा टान्स घेऊन तो उभा आहे, त्याचा पवित्रा काय असेल पाहूया. यावेळेला प्ले अँड मिस, प्ले अँड मिस, चेंडू निर्धाव, शेवटचे 13 चेंडू, 41 धावांची गरज. 13 चेंडू 41 धावा, हा पेपर आता कठीण होत चाललाय किंवा काय, मात्र अजूनही प्रमोद कोळी नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे, कधी काही घडू शकेल. लेग्स बॉल यावेळेला इथे आपण बघतोय, बॅटने आले इथे अपील केले, मात्र इथे ज्ञानेश कोळी सांगतात की बॅटने आहे, मात्र यस अंपायर, दोन धावा आय थिंक आहेत या डिक्लेरेशन झोन मध्ये, त्यामुळे संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 25, अजूनही 39 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 12. आणि आतापर्यंत जर कंपॅरेटिव्हली जर विचार केला या दोन्ही, या मॅचचा कंपॅरेटिव्हला विचार करूया, राई संघ 3 षटकानंतर 25 धाव होत्या, 3 गडी बाद होते. मालवणी संघ 3 षटकानंतर 25 धावा, 3 गडी बाद आहेत, म्हणजे हा सामना बरोबर सुरू आहे. याच्या नंतर आलं होतं ते वादळ, एका बाजूला प्रशांत किणीचं, आता मालवणीच्या बाजूने कोण, जितेशला विचारावं लागेल. मालवणी गावातील बरेच प्रेक्षक इथे आलेत अशी माहिती मिळते. जितेशला मिळालेला मोबाईल आम्हाला माहिती आहे. अफलातून, अफलातून सामना, आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचं यश आहे, जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लबचं यश आहे. आणि बघा, या दोन्ही संघांविषयी जर माहिती द्यायची गेली तर
मालवणी संघाने या हंगामात आतापर्यंत 3 विजेतेपद फटकावले आहेत, तर राय टीमनं आतापर्यंत या एकूण सीझन मध्ये 4 विजेतेपद फटकावले आहेत. काही द्वितीय पारितोषिके आहेत, काही तृतीय पारितोषिके आहेत, त्यामुळे हे दोन्ही संघ पहिल्या 4 मध्ये आहेत. आणि असं असताना निश्चितच ही लढत इम्पॉर्टंट आहे. मात्र एक नंबरवर कोणता संघ आहे, तो म्हणजे वाघबीळ, ज्यांनी या सीझन मध्ये तब्बल 6 जेतेपद फटकावले आहेत. वेल डन वाघबीळ. 12 चेंडू 39 धावा, कोण होईल विजेता? इज इट राई और मालवणी? बेस्ट ऑफ लक देऊया दोन्ही संघांना. मात्र आमच्या मान्यवरांनी चांगला वेळ दिलाय, त्यांनी आम्हाला सांगितलं की संपूर्ण सामना बघितल्यानंतरच आम्ही इथून जाणार आहोत. 12 चेंडू 39 धावा प्रफुल्ला. पहिला चेंडू ऑन साईडला, स्टायलिश पद्धतीने चेंडू वाढवला, चेतनने चेंडू वाढवपर्यंत एक धाव थ्रो येतोय. कदाचित इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल किंवा काय एक्झॅक्टली घडलंय, काय एक्झॅक्टली घडलंय की पाव लागेल. जबरदस्त क्षण आहेत या सामन्यातील, कारण एका बाजूला प्रमोद पोहोचत होता, दुसऱ्या बाजूला तिथे विकेट सोडायची होती. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचा नियम काय सांगतो की इथे जर बेल सोडवली तर तिथे ऍक्शन थांबते. मात्र ही दुसरी धाव घेण्याचा हा प्रयत्न होता. प्रमोदला स्ट्राईक हवी आहे, मच नीडेड स्ट्राईक आहे ती मालवणी टीम साठी. मात्र इथे आपण बघतोय पंचांचा निर्णय येणार आहे, पंचांचा निर्णय येणार आहे. मैदानाची जर भौगोलिक परिस्थिती बघितली तर कदाचित मैदानासाठी सूर्य मावळलाय, मात्र लाईट्स असणार आहे. आणि आमचे प्रेक्षक टीसीपीच्या कॅमेरा अगदी आम्ही नानांना सुद्धा पाहू शकतो. दयानंद लक्ष्मण पाटील नाना आम्ही दिसतोय, तसेच मनोज पाटील आमचे, काय जबरदस्त इथे दिसत आहेत आम्हाला, त्यांचंही करूया आभार. जबरदस्त वेलकम किट त्यांनी दिलं होतं आणि आम्ही सगळ्यांना अगदी बघतोय कोणाकोणाच्या चेहऱ्यावर काय हावभाव आहेत. नंदकिशोर दिसत आहेत आणि टेन्शन मध्ये आहेत मंगेश पाटील, का टेन्शन मध्ये आहेत मंगेश पाटील कळत नाहीये. प्रशांत म्हात्रे सुद्धा दिसत आहेत आम्हाला. हे सगळी क्षणचित्र आम्ही टीसीपीवर बघून कळवतोय. थँक्यू प्रशांत. आणि यस, आमचा जेवण बनवण्याचा संच एकदा जोरदार टाळा. तिथे विजय आहे, तिथे निश्चितच अविनाश आहे. टाळ्या झाल्या पाहिजे त्या माणसांसाठी. चांगली एकनाथ 1,00,000 हा सुद्धा आम्हाला दिसलाय, त्याचंही करूया स्वागत. निर्णय येणार आहे, सर्व प्रेक्षकांवर कॅमेरा फिरवला जातोय आणि प्रत्येकाचे हावभाव अगदी लिलिया टिपले जात आहेत. थँक्यू व्हेरी मच टीसीपी. अजून काही चेहऱ्यांपर्यंत पोहोचा मित्रा, काय निर्णय येईल. काय निर्णय येईल, जल्दी बोलो. पनवेल निकलनाय निर्णय येणार आहे, लक्षात घ्या. काही सिच्युएशन अतिशय संभार. या भगवान पाटील, कारण एक्झॅक्टली काय घडलंय ती गोष्ट निश्चितच पाहूया. थोडस रिप्ले दाखवूया, त्या बाजूला रिप्ले दाखवा, त्या बाजूला हा रिप्ले बघूया. इथे ज्यावेळेला स्ट्रोक कम्प्लीट झाला चेतन थ्रू, आणि त्यानंतर निश्चितच आपण बघतोय इथे क्रीज मध्ये आहे ज्ञानेश, त्यानंतर क्रीज मध्ये दोघ जण होते, दोघ जण क्रीज आहे, आणि त्याच्यानंतर नंतर इथे विकेट केली आहे. आणि इथे जर बघितलं तर कदाचित तिसरी कंडिशन होऊ शकते असं काहीतरी आम्हाला दिसतंय, कारण ज्या वेळेला बेल सोडवलं जात आहे त्यावेळेला क्रीज मध्ये एक्झॅक्टली कोण आहे ही गोष्ट कठीण आहे. कारण ज्ञानेश्वर आपण बघतोय ज्या पद्धतीने उभे आहेत ती गोष्ट थोडीशी कठीण आहे.
येस निर्णय येतोय, दोन धावा कंप्लीट झालेत, कारण एकानं क्रीज मध्ये आले, दुसरा क्रीजच्या बाहेर होता, त्यामुळे या दोन धावा कंप्लीट. या दोन धावेने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 27. अतिशय चांगला निर्णय आलाय. आणि हे बघा आमच्या प्रेक्षकांवर कॅमेरे, सर्वजण टेन्शन मध्ये आहेत. आणि मालवणी संघाचा डगआउट देखील दाखवला जातोय. थँक्यू व्हेरी मच टीसीबी, धन्यवाद ऍडव्होकेट रवी व्यास इथे आल्याबद्दल, आपलं मनापासून हार्दिक आभार आहे साहेब, थँक्यू. आणि निश्चितच पुढच्या सगळ्या कारकिर्दीसाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा राई गावातर्फे. मॅच ऑन करूया, मॅच ऑन करूया. थँक्यू शैलेश मामुणकर साहेब. आणि इथे हार्डलेनचा आठ चेंडू, मात्र दोनच धावा मिळतील. या दोन धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकेल, ती जाऊन पोहोचले 29 वर 29, म्हणजे अजूनही 10 चेंडू आणि 35 धावा. काय होणार या मॅच मधला काळात थोडासा व्यत्यय आला होता, मात्र त्याहून मार्ग काढलाय आणि संघ पुढे सरकतोय. 10 चेंडू 35 धावा, मॅच बॉल आलाय. मान्यवरांनी अतिशय प्रेम दिलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय माजी नगरसेवक संदीप मोहन पाडील सुद्धा इथे जातीने लक्ष देऊन आहेत, अतिशय चांगलं सहकार्य त्यांच्या माध्यमातून. विनोदजी मात्रे असो, आमचे कुमार मात्रे या स्पर्धेसाठी अतिशय चांगलं सहकार्य. ओ वॉटर डिलिव्हरी, लेग ब्रेक डिलिव्हरी होती, काय बाउन्स होता. आमचे मनीष मात्रे, मात्रे ब्रदर्स आहे, त्यांच्या मार्फत देखील अतिशय चांगलं सहकार्य. कीर्ती भोईर त्यांच्या माध्यमातून देखील एक स्पर्धा वर्गमित्र चषक आकाराला येतोय येत्या 12 तारखेला याच मैदानामध्ये, त्यांनाही देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. 9 चेंडू 35 ची गरज आहे. यावेळेला हा क्रॉस बॅडेड फटका आहे, जास्त धावा मिळणार नाहीये, मात्र किती धावा, 2 धावा कंप्लीट होतील. ओ इथे डायरेक्ट हिट, इथे डायरेक्ट हिट आणि ज्ञानेशला परतावा लागेल, त्यामुळे 1 धाव इथे कमी आहे. त्यामुळे संघाची धावसंख्या जर बघितली तर 1 आणि 1 धावचीच्या रूपाने गणली जाईल. योगेशनं हात थ्रू केलाय, मात्र 2 बाउन्सवर आपण बघतोय इथे चेंडू डायरेक्टली यशांवर आदळलाय आणि ज्ञानेश तिथे सुखरूम नव्हता. विकेट आलीये, 4 गडी बाद, धावसंख्या आहे ती म्हणजे 30, अजूनही 34 धावांची गरज आहे. 8 चेंडू 34 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, मिलन वैदी. कोण जिंकेल ही मॅच, मालवणी किराई? विवेक खुश आहे यावेळेला, हाफ हार्टेड स्ट्रोक आहे. हंसराज 8 चेंडू सोडणार नाहीये, अगदी त्याचे हात जर बघितले तर इंजरी मध्ये आहे, मात्र त्यावर अगदी पेट्रोलचा मारा करून तो आलाय. सात चेंडू 33 धावांची गरज. ओ यावेळेला जर बघितला तर अपील झालाय, मात्र अपीलामध्ये तथ्य नाही असं दाखवत आहे, कारण आउटसाइड ऑप्शन डिलिव्हरी होती, ही गोष्ट पारखली आहे. आणि आता 6 चेंडू आणि विजयासाठी 33 धावांची गरज. गोलंदाजी कोणाला, हेमू की चेतन किंवा राकेश? थँक्यू व्हेरी मच संदीप मोहन पाटील साहेबांचं मनापासून हार्दिक आभार, आणि त्यांचे स्वीय सचिव सन्माननीय हरेश्वर भोईर यांचं देखील मनापासून आभार. 6 चेंडू 33 धावांची गरज. चेंडू आता दिलाय चेतन यांच्या, प्रमोद कोळी एका बाजूला उभा आहे, मालवणीचं भवितव्य तर दुसऱ्या बाजूला राईचं भवितव्य चेतनवर सोडून दिलंय. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी झाल्या पाहिजेत, फायनल मॅच आहे. 7 चेंडू 33 धावा, पहिला चेंडू. यावेळेला आपण हा चेंडू बघतोय, शफल क्रॉस केलं आणि हा चेंडू बरोबर लाईन मधून जातोय. आता 5 चेंडू आणि 33 धावा. इथे जर बघितला तर निश्चितच विजय आवाक्यात दिसतोय, तो म्हणजे जेम्स बॉन्ड राईच्या. आणि हे विजेतेपद मिळवलं तर हे 5वं सीझन मधील 5वं विजेतेपद ठरणार आहे, आणि जेतेपदांची हॅट्रिक सुद्धा होणार आहे. यावेळेला चेंडू हातात नाहीये, मात्र काही धावा जरूर मिळतील
या दोन बाईच्या धावा, अजून 31 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 4, मात्र प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलं या स्पर्धेला, असंच प्रेम देत राहा आणि निश्चितच मनापासून आभार आहेत आपले. आणि 3 मे ते 10 मे निश्चितच आपण पाहणार आहोत राई गावामध्ये ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा. यावेळेला लेग ब्रेक डिलिव्हरी, ते फलंदाज बाद आणि या सामन्यावर आपलं नाव जवळजवळ फिक्स केलंय, कारण बालयोगी श्री सदानंद महाराजांचं श्री क्षेत्र राई गावात आगमन आणि दर्शन सोहळा रविवार दिनांक 5 मे रोजी आहे दुपारी 4:30 वाजता. त्या गोष्टीचा देखील निश्चितच आनंद घ्यायचा आहे, लाभ घ्यायचा आहे. नवीन बॅटर मिथून आलाय, शिवभा प्रतिष्ठान अध्यक्ष संस्थापक श्रीपती ग्रॅनाइट तर्फे प्रथम पारितोषिकासाठी एक खास बंद पाकिट इथे आलेलं आहे, असंच म्हणेन, बंद पाकिट म्हणूया आपण, कारण निश्चितच आपण बघतोय अतिशय चांगली कामगिरी राई गावाची. अफलातून क्रिकेट पाहू शकलोय, मालवणी टीम ने देखील जबरदस्त क्रिकेट दाखवलंय. मिथुनचा हा फटका योग्य नाहीये, मात्र तरी देखील धाव फक्त मिळेल ती एकच. काय क्रिकेट दाखवलंय बघा, एक एक नाव घेईल, टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रशांत मात्रेसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, प्रशांत किडीसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, आणि संपूर्ण राई टीम साठी देखील टाळ्या झाल्या पाहिजेत. काय अफलातून कामगिरी, ओ दॅट्स अ गुड शॉट. इथे मात्र हा जेल टिपलाय, क्या बात है, गुणेश मात्रेसाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि या रातांद्रेपणामध्ये देखील सुद्धा चेंडू दिसलाय. पंचाच्या भूमिकेत चांगलं काम केलंय. संकेत मात्र कुठे आहेत, आहेत का? संजय संजय, चला चला लसूण सोलायला घ्या. मी विनंती करतोय सर्व क्रीडा रसिकांना, थोड्याच वेळात आम्ही बक्षीस वितरण सोहळा संपन्न करणार आहोत. सन्माननीय नाना शेट्टी इथे उपस्थित आहेत, विनोदजी मात्रे आहेत, कीर्ती भोईर आहेत, डॉक्टर रोहिताजी भोईर आहेत, विवेक प्रकाश मात्रे आहेत, आमचे मनीष मात्रे आहेत, कुमार मात्रे आहेत, निर्विघ्न आहे, आणि यस खुर्च्यांची व्यवस्था लगेच आपण करणार आहोत. मात्र मनापासून प्रेम दिले या स्पर्धेनं आणि निश्चितच सर्वांचं मनापासून कळतो. 1 चेंडू 29 धावा, शेवटचा चेंडू, राई संघाचा 5वा विजेतेपद. गुड शॉट, मात्र 2 धावा, तब्बल 26 धावांनी विजेतेपद फटकावलंय, ते म्हणजे टीम राईनं. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. येस, हे लागोपाठ 3रं आणि सीझन मधील 5वं विजेतेपद पेनकरपाडा भाईंदर आणि आता राई. मनापासून कौतुक आहे महेंद्र पाटील, या प्लीज मंचावर. आमच्या या एकूणच इव्हेंटसाठी अतिशय चांगली पाण्याची व्यवस्था त्यांच्या मार्फत झाली, वेलकम, आपलं देखील स्वागत आहे.